आणि आता आम्ही लाईटची वाट बघतो, लाईट कधी येईल आणि ही जी गिरण आहे ही कधी सुरू होईल, कारण आज दळण झाल्याशिवाय खायला मिळणार नाही आहे. मॅगी खाते का प्लेट खाते? प्लेट खाते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग विविक्षा. गुड मॉर्निंग. ही आहे आमची विविक्षा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि आपण आज काय करणार आहे? दळण करणार आहे. दळण करणार आहे मशीन मध्ये. मशीन मध्ये. हा, आणि तू काय करते? आजीला मदत करते दळण करायला? हो. कशी करते बघू बरं. ही विविक्षा जी आहे ती आजीला मदत करते. तू पण निवडते ना. हा, चला आता आपण दळण करूयात. आमच्याकडे पिठाची गिरण आहे 4 किलोची, सो आम्ही घरीच दळण करतो, बाहेर जायची काही गरज पडत नाही, कारण की आज पीठ नाही आहे, त्याच्यामुळे जोपर्यंत हे दळण होणार नाही तोपर्यंत आम्हाला चपात्या खायला मिळणार नाही आहेत. सो चला आपण दळणाला सुरू करूया, म्हणजे दळण करण्याच्या प्रोसेसला सुरू करूयात. की आमच्या सासूबाई घ्यायचे या गिरणीमध्येच आम्ही दळण करतो, बाहेर जायची काही गरज नाही. साधारण 4 किलो दळण याच्यामध्ये बसतं. महालक्ष्मी चक्की आटा, महालक्ष्मीची ही गिरण आहे. हे पिठाचं भांडं आहे, त्याच्यावरती अशी ही जाळी असते पीठ बाहेर येऊ नये म्हणून. आणि देन त्याच्यानंतर जी जाळी आहे ही जाळी लॉक करतात त्याला. ही जाळी असते पाहिजे गव्हाची, ज्वारी, बाजरीची, डाळीची वेगळी असते. ही 1 नंबरची जाळी आहे, म्हणजे पीठ बारीक येतं, चपात्या अशा मऊ मऊ होतात एकदम. सॉरी, गहू दळायला आता रेडी आहे, झाकण लागलेलं आहे. तिचा बाबासाहेब थाट चालू आहे, तिथं बसल्या बसल्या ऑर्डर. सुरू नाही झाली आहे, लाईट गेली आहे काय? लाईट गेलेली आहे, लाईट गेलेली आहे. हा मोठा पोपट झाला आहे आता, आणि आता आम्ही लाईटची वाट बघतो, लाईट कधी येईल आणि ही जी गिरण आहे ही कधी सुरू होईल, कारण आज दळण झाल्याशिवाय खायला मिळणार नाही आहे. खडी दिसतात का? नाही, खडा गेला नाही मोठा. तू खडे काढतीस का गहू काढती? कशी त्याच्यामध्ये बघू हे बघू करून टाकू. अयो बघू हे बघू फेकून द्या, फेकून द्या. हे बघ, हे कसं खेळणं, कसं चाललं हे, काय नक्की काय प्रकार खेळतीयस तू? अर सांडले 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 सांडले. नको ग हे करू ग सांडू. किती आपण गहू निवडले बघ. काय सांगतो आजीला? पण चावतो, मला पण चावतो, तुला पण चावतो. घेऊ नको तो. मी नको घेऊ गहू? नको. कुठे टाकायचं? गिरणीत टाकायचं आपल्या? हो, हेच टाकायचं. पिठाच्या गिरणीत टाकायचं. आमचा हा निस्ता टाइमपास चाललाय, लाईट नाही आलीये, त्याच्यामुळं दळण करता येत नाहीये, त्याशिवाय चपात्या मिळणार नाही. हे बघा काय चाललंय. ह्या प्लेटचं काय करते तू? मॅगी खाते का प्लेट खाते? प्लेट खाते. अरे 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 अरे, जेवण नाही दिलं तुला मम्मीनी? नाही.
अरे काय वेळ आली आहे, प्लेट खायला लागली. ही मशीन आता सुरू झालेली आहे आणि पीठ तळायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा पीठ तळून पूर्ण होईल तेव्हा ती आवाज करेल. साधारण एक 15-20 मिनटं लागतात या सगळ्या प्रोसेसला. आता हे तळण व्हायला लागलेलं आहे. सगळे गहू संपले. फायनली दळण झालेलं आहे. मशीनने आवाज दिला आहे, हा अलाराम वाजला आहे. सगळ्याचे सगळे गहू खाली गेलेत. म्हणजे इथून आता दळून त्यात आपल्याला पाहायला मिळेल पीठ. घरोघरी दळणाचे गिरण, म्हणायला हरकत नाही. हे पूर्ण भरलेलं आहे. आता याच्यामध्ये पूर्ण पीठ त्या भांड्यात आहेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त वरती त्या कापडाला सुद्धा लागलेलं आहे. हा असा ब्रश, या ब्रशने सगळं पीठ जे आहे ते खाली काढून घ्यायचं. ॲक्च्युली ते खराब नाही आहे. जी आपण म्हणतो की गिरण सुरू असताना जी पावडर उडते ती सगळी ही पावडर आहे. हे असं सगळं पीठ पूर्ण भरलेलं आहे. हे 4 किलोचा हा डब्बा आहे, त्यामुळेच आपण एका वेळी 4 किलो टाकू शकतो. हे अशा प्रकारे सगळं दळण झाल्यानंतरनं साफ करावं लागतं. म्हणजे पुढच्या वेळेस दळण करताना त्रास होत नाही. नाहीतर तिथं पीठ जर राहिलं तर ती चकती जी आहे ती नीट बसत नाही. आणि मग त्याच्यामुळं सेन्सर असल्यामुळं मशीन सुरू होत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित स्वच्छ करायला लागतं, जेणेकरून जाळी आळी त्याला होणार नाही. ही फुल्ली ॲटोमॅटिक मशीन आहे. आपण काहीच करायचं नाही. धान्य टाकलं की ॲटोमॅटिक पीठ तयार होतं आणि धान्य संपलं की मशीन आवाज देते, जसं आपण बघितलं व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, चला फायनली पीठ तयार आहे. आता पोळ्या करतील आणि मग आम्ही जेवण करू. आता हे दळलेलं पीठ चाललंय डब्यात. डब्यात म्हणजे पीठाच्या डब्यात. हे अशा प्रकारे काम होतं. सो आपलं पीठ तयार झालेलं आहे मंडळी. आता फायनली चपात्या तयार होतील आणि मग आम्ही जेवायला बसू. सो ठीक आहे, हा व्हिडिओ आता आपण एंड करूयात. बाय बाय, टेक केअर. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. रोज रोज नवीन नवीन डेलीचे ब्लॉग्स आपल्याला याच्यावर पाहायला मिळतील. चलो बाय बाय.